नमस्कार. ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते. आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत, कारण आपल्या संस्कृतीतल्या अघादशाशास्त्राविषयी आपण चर्चा करीत आहोत, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत आहोत. मुख्य म्हणजे यातून आपल्याला जे ज्ञान मिळणार आहे त्याचा उपयोग आपण स्वतःसह समाजालाही होईल या पद्धतीने करणार आहोत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. या शास्त्रातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन अवश्य दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेचच तुम्हाला कळेल. आजच्या भागात आपण एका नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत. ज्योतिषशास्त्रात प्रामुख्याने अभ्यास केला जातो जे घटक सर्वात आधी लक्षात घेतला जातात ते म्हणजे ग्रह हो. या ग्रहांच्या अभ्यासाला आपण आजपासून सुरुवात करणार आहोत. दैनंदिन जीवनांमध्ये सर्वसामान्य व्यक्ती ग्रहाविषयी पूर्ण माहिती नसतानाही अगदी सहजपणे आपल्या सोबत घडणाऱ्या गोष्टींचा संबंध ग्रहांशी जोडतो. जसे काही चांगले घडल्यास सध्या माझे ग्रह खूप छान आहेत असं म्हटलं जातं, तसेच काही वाईट घडल्यास त्याचाही संबंध ग्रहांशी जोडला जातो. फक्त आपल्याच बाबतीत नव्हे तर इतरांच्याही बाबतीत सध्या त्याचे ना ग्रह अगदी जोरावर आहेत असे सहजपणे बोलल्या जाते. कारण ग्रहांच्या बाबतीत पूर्णपणे माहिती नसली तरी जे काही घडतं ते सर्व ग्रहांमुळेच घडतं यावर सर्वांचा विश्वास आहे. नव्हे ते आपल्या संस्कृतीतच आहे. थोडक्यात मला हे सांगायचं आहे की मनुष्य जीवन हे ग्रहांची दिशा आणि दशा यांच्यावर अवलंबून असतं. याचाच अर्थ मनुष्याचं संपूर्ण जीवन हे ग्रहांच्या चक्रावर आधारलेलं असतं. त्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांना अनन्यसाधारण असं महत्व आहे. अशा या ग्रहांचा आज आपण अभ्यास करणार आहोत, त्यामुळे तुमची वाढलेली उत्सुकता अधिक न ताणता आता आपण विषयाला सुरुवात करूया. रात्री आपण आकाशाकडे एकटक बघितल्यास अनेक तारे आपल्याला दिसतात. त्यांची संख्या मोजणं आजपर्यंत कोणालाही शक्य झालेलं नाही, कारण ते जेवढे आपल्या डोळ्यांना दिसतात तेवढेच नसून अथांग आहे. आपल्या विश्वामध्ये कोट्यावधी तारे आहेत, अनेक सूर्य आहेत, त्यांच्या सूर्यमालाही आहेत. या सर्व ताऱ्यांचे एकमेकांपासूनचे अंतर ही शेकडो कोटी मैल दूर आहेत. अनेक सूर्यमालेतील आपली एक सूर्यमाला आहे, एक तारकापुंज आहे ज्याला आपण विश्व असे संबोधित असतो. अशी अनंत विश्व या ब्रह्मांडात आहे असं खगोल शास्त्र सांगतं. हे सर्व आपण शाळा कॉलेजमध्ये असताना शिकलो. त्याचबरोबर आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण 12 ग्रह आहेत जे आजच्या आधुनिक विज्ञानानेही मान्य केलेले आहेत. त्यांच्याविषयी सुद्धा आपण शिकलेलो आहोत. आज पुन्हा आपण त्याची नव्याने ओळख करून घेणार आहोत. फक्त ओळख नाही तर त्याच्याविषयी माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेऊन त्याबाबत सखोल अभ्यास करणार आहोत. आपल्या सूर्यमालेतील 12 ग्रह म्हणजे रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू आणि हर्षल, नेपच्यून, प्लूटो. यातील पहिले 7 ग्रह म्हणजे रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी या ग्रहांना मुख्य ग्रह म्हणून संबोधलं जातं. राहू व केतू या ग्रहांना छाया ग्रह असे म्हणतात.
आणि हर्षल नेपच्यून व प्लूटो हे हल्लीचे प्रचलित असे ग्रह आहेत. सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा असून हा केंद्रस्थानी स्थिर असतो. सूर्यमालेतील इतर सर्व ग्रह हे त्याच्या भोवती सतत भ्रमण करीत असतात. सूर्य हा स्थिर असल्याने खगोलशास्त्रात त्याला तारा असे समजतात. या सूर्यताराची स्वतःची ग्रहमाला आहे. त्यात अनेक ग्रह आहेत. आकाराने लहान असलेल्या ग्रहांना लघुग्रह असे म्हटले जाते. त्यातीलच बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, हर्षल, नेपच्यून व प्लूटो हे मोठे ग्रह आहेत. हेच आपल्या सूर्याचे कुटुंब होय. अशा या आपल्या सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहाची गुणधर्म, वैशिष्ट्य, गती, त्याचे विश्वावर होणारे परिणाम, मनुष्य प्राण्यावर होणारे परिणाम यावरच आपले फलज्योतिषशास्त्र पूर्णपणे अवलंबून आहे. यामध्ये राहू व केतूचाही समावेश करण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता राहू व केतू हे ग्रह नाहीत, ते छाया ग्रह आहेत. चंद्राची कक्षा व पृथ्वीची कक्षा यांचे ते छेदन बिंदू आहेत. पण त्यांना गती असल्याने व त्यांचे परिणाम अनुभवास येत असल्याने त्यांना ग्रह असं संबोधण्यात आलं आहे. जसं प्रत्येकाचं आपलं एक अस्तित्व असतं, त्याचा स्वभाव असतो व त्यानुसारच प्रत्येक व्यक्ती कार्यरत असतो, तसंच प्रत्येक ग्रहाचा आपला एक स्वभाव आहे, अस्तित्व आहे. प्रत्येक ग्रहाला आपले काही अधिकार आहेत, त्यानुसार हे ग्रह कार्य करीत असतात किंवा त्यानुसारच मनुष्य जीवनावर त्यांचा प्रभाव पडत असतो. जसं एखाद्याला जाणून घेण्यासाठी आधी त्याचा स्वभाव माहीत होणं गरजेचं, तसंच ग्रह समजून घेण्यासाठी त्यांचे स्वभाव गुणधर्म समजून घेणे गरजेचे आहे. ते आता आपण समजून घेणार आहोत. रवी या ग्रहाला सर्व ग्रहांचा राजा असे म्हणतात. रवी केंद्रस्थानी स्थिर असतो. कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत असल्यामुळे रवी अधिकारांचा कारक ग्रह आहे. राशीचक्रामध्ये रवी हा सिंह राशीचा स्वामी आहे, त्यामुळे सिंह राशीची माणसे खूप मजबूत असतात. त्यांना प्रत्येक ठिकाणी केंद्रस्थानी राहून मोठेपणा हवा असतो, तो रवीच्या प्रभावामुळेच. चंद्र म्हणजे ग्रहांच्या मंत्रिमंडळातील प्रधान होय. चंद्राला कीर्तिकारक ग्रहही म्हटल्या जाते. त्यामुळे व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये चंद्रबळ असल्यास त्याला दैदिप्यमान कीर्ती लाभत असते. मंगळ म्हणजे ग्रहांच्या मंत्रिमंडळातील सेनापती होय. त्यामुळे या ग्रहाला लढवय्या ग्रह असे संबोधल्या जाते. मंगळ पराक्रमकारक ग्रह म्हणून ओळखला जातो. हे सर्व गुण मंगळ असलेल्या लोकांमध्ये प्रकर्षाने बघायला मिळतात. बुध म्हणजे ग्रहांच्या मंत्रिमंडळातील युवराज होय. कारण ग्रहमालेतील हा सर्वात लहान ग्रह आहे. या ग्रहाला बुद्धीचा कारक म्हटल्या जाते. बुध प्रबळ असलेल्या लोकांमध्ये बुद्धिमत्ता अगदी ठासून भरलेली असते. गुरु म्हणजे ग्रहांच्या मंत्रिमंडळातील प्रधानमंत्री होय. ज्याच्याकडे सर्व जण सल्ला मागायला किंवा मार्गदर्शन घ्यायला येत असतात. या वैशिष्ट्यामुळेच गुरु ग्रहाला ज्ञानाचा कारक ग्रह म्हटल्या जाते. गुरुचे बळ असणारे लोक तत्वज्ञानी असतात.
शुक्र म्हणजे ग्रहांच्या मंत्रिमंडळातील गुप्त मंत्री होय. सध्याच्या काळात ज्याला सीबीआय म्हटले जाते ते अधिकार शुक्राकडे आहेत. शुक्र या ग्रहाला विषय सुखकारक म्हटले जाते, त्यामुळे शुक्र प्रबळ असणारे लोक विलासी जीवन जगणे पसंत करतात. शनी हा ग्रह न्यायाधीश आहे. शनीच्या दृष्टीतून कोणीही व काही सुटत नसते. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणजे न्याय देण्याचं काम शनी महाराजांकडे असते. शनी या ग्रहाला परमार्थकारक ग्रह म्हटले जाते. राहू व केतू. राहू व केतू हे ग्रह सेवक म्हणून काम पाहतात. राहू हा ताटातूट कारक तर केतू कारस्थान कारक ग्रह म्हणून ओळखले जातात. हर्षण. हर्षण या ग्रहाला अचानक घटनाकारक असे म्हटले जाते. मनुष्य जीवनात आकस्मित घडणाऱ्या घटना या ग्रहामुळेच घडत असतात. नेपच्यून. नेपच्यून या ग्रहाला अंतर्स्फूर्तीचा कारक असं म्हटलं जातं. प्लूटो. प्लूटो या ग्रहाला संशोधन कारक ग्रह असे म्हटले जाते. ग्रहांविषयी सुरुवातीला एवढी माहिती तुमच्या अभ्यासासाठी पुरेशी आहे असं मला वाटतं. म्हणून आपण आजचा भाग इथे संपवूया. पुढच्या भागात आपण ग्रहांचा अजून खोलवर अभ्यास करणार आहोत. आपल्याला हे सर्व समजत असेल व अधिक शिकण्यासाठी आपला उत्साहही वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याचबरोबर हेही सत्य आहे की हे सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजून घेण्याची शक्यता कमी. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघा. चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ही सर्व माहिती श्री वैदिक आणि सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या फेसबुक पेजवर लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. तिचा लाभ घ्या. त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईनच विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पाहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करा. शुभम भवतु. धन्यवाद.